स्वीटमध्ये आज आपण बनवत आहोत अतिशय अमेझिंग असं इन्स्टंट गुलाबजाम. इथे सगळं मेजरमेंट मी एका वाटीचं घेतलेलं आहे. ग्रॅममध्ये 100 ग्रॅम मिल्क पावडर आहे, एक वाटी त्याच प्रमाणामध्ये दूध आहे, 2 टेबलस्पून रवा आहे, 2 टेबलस्पून मैदा आहे, 1/2 टीस्पून आपण घेणार आहोत इकडे बेकिंग पावडर, आणि इथे जायफळ वेलची पावडर घेतलेला आहे. आता मार्केटमध्ये मिल्क पावडर आणि इथे डेअरी व्हाईटनर याच्यामधलं काहीही चालेल, फक्त लक्षात ठेवा घेताना चांगल्या ब्रँडचं तुम्हाला यूज करायचं आहे, मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर. एक वाटी दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी रवा घातला आहे, बारीक रवा घातला आहे, 100 ग्रॅम मिल्क पावडर घातलेली आहे. जसं मी आत्ताच सांगितलं, मिल्क पावडर नसेल डेअरी व्हाईटनर घेतलं तरीसुद्धा चालेल. इथे या स्टेजला गॅस बंद होता, सगळं नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप वेळा मिल्क पावडरच्या गुठळ्या होतात, त्याच्यामुळे आधी सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपण इन्स्टंट मावा बनवतो आहे आणि त्यापासून आपण आज तयार करतो आहे माव्याचे गुलाबजाम. म्हणजे जर मावा नसेल तर इन्स्टंट मिल्क पावडरपासून गुलाबजाम कसे करायचे आज तेच तुम्हाला मी दाखवत आहे. नीट मिल्क पावडर मिक्स झाल्यानंतर इथे गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लो वरतीच ठेवायचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण पातळ असेल आणि हळूहळू आपलं हे जे मिश्रण आहे हे घट्ट व्हायला सुरुवात होईल. परत एकदा सांगते, मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर काहीही यूज करा, फक्त ब्रँडेडच वापरा. लूज जे मार्केटमध्ये मिळतं ते जर वापरलं तर तुमचे गुलाबजाम हे चिकट होतील, त्याच्यामुळे ब्रँडेड चांगल्या क्वालिटीची मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर वापरणं गरजेचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण पातळ होतं आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, हळूहळू आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे घट्ट झाल्यानंतर हे पॅन सोडायला सुरुवात करेल, त्यावेळेला गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायचं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, नॉनस्टिक पॅन होतं, त्याच्यामुळे जेव्हा हे पॅन सोडायला सुरुवात करेल त्यावेळेला आपण गॅस बंद करायचा आहे. यामध्ये मी 1 टीस्पून इतकं घातलं होतं साजूक तूपसुद्धा, तुम्ही तुपाच्या जागी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. व्हिडिओमध्ये कदाचित ते स्किप झालं आहे, पण सुरुवातीला जेव्हा मी मिक्स केलं होतं त्यावेळी मी 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये तूपसुद्धा टाकलं होतं. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आपलं जे बॅटर होतं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, हे साईड सोडायला सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित सगळं स्क्रॅप करून घेतलं आहे. आता हे आपल्याला थंड करायचं आहे. इथे त्याच वाटीने 1.5 वाटी भरून इथे मी साखर वापरलेली आहे. जितकी साखर तितकंच पाणी आपल्याला यूज करायचं आहे, म्हणजे 1.5 वाटी साखरसाठी 1.5 वाटी पाणी इथे मी यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मी ॲड केलेलं आहे जायफळ वेलची पावडर, थोडंसं सॅफ्रॉन टाकलेलं आहे, केशरच्या काड्या ऑप्शनल आहेत, नसेल आवडत तर स्किप करा. गॅसची फ्लेम मंद आचेवरती ठेवायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम फ्लेमवरती ठेवायची आहे. इथे आपल्याला 1 तारी पाक, 2 तारी पाक, कुठल्याच प्रकारचा पाक नाही करायचा आहे. ज्यावेळेला दोन्ही बोटांमध्ये हलकंसं चिकट लागेल इतकंच आपण साखरेचा पाक तयार करणार आहोत, त्यामुळे 1 तार अजिबात आपल्याला करायची नाही. 2 बोटांमध्ये घेऊन तुम्हाला फक्त चेक करायचं आहे हे बोटाला नीट चिकट लागलं बस, एवढंच आपण ह्याचा पाक तयार करतो आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे जे तयार झालेलं पाक आहे हे साईडला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर इथे पाक आपला तयार झालेला आहे. आता पुढची प्रोसेस आपण करायला सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये मी डाबरची जी गुलाबरी येते, गुलाबजल येतं, ते सुद्धा 1 टेबलस्पून ॲड केलं होतं. गुलाबजल किंवा केवळा जल ऑप्शनल आहे, घातलं तर टेस्ट अप्रतिम येते. इथे आपण जो इन्स्टंट मावा केला होता तोसुद्धा थंड झालेला आहे. ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून भरून मी ॲड केला आहे मैदा. नॉर्मली मार्केटमध्ये 1 टेबलस्पून मिळतात, ते मोजूनच घाला, कारण प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे. 1/2 टीस्पून मी इथे घातलं होतं बेकिंग पावडर, थोडंसं चिमूटभर त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं म्हणजे बेकिंग पावडर आपलं ॲक्टिव्ह होतं. नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे हातात थोडंसं चिकटतं, पण नंतर जसं जसं सुकं होईल तसं हे आपलं मिश्रण अतिशय छान होतं. थोडंसं तुपाचा हात घेतला जेणेकरून हे हाताला चिकटणार नाही. एकाच आकाराचे मध्यम गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. माझे या रेसिपीपासून 25 गोळे तयार झाले होते. 25 गुलाबजाम या रेसिपीपासून बनतात. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. आता गुलाबजामची साईज किती बनवायची हे तुमच्यावरती आहे. तुम्ही लहान मोठे कुठल्याही साईजमध्ये बनवू शकतात.
ह्याला अजिबात क्रॅक जाता कामा नाही आहे, असे आपल्याला दोन्ही हातावरती ह्याला गोलगोल फिरवत फिरवत जसं आपण लाडू बनवतो तसे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत. आता हे जे नॅपकिन होतं हे माझं ओलं नव्हतं, साधं नॅपकिन घातलं होतं. तेल कडकडीत गरम करायचं नाही आहे, हलकंसं तेल आज गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे गुलाबजामचे बॉल सोडलेत. सुरुवातीला आपण ह्याच्यावरती असं तेल उडवणार आहोत, अजिबात उलटे सुलटे करायचे नाही आहेत. ते अलगदपणे वरती तरंगाला सुरुवात होतात, ते वरती तरंगायला लागले की जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत हळूहळू चमच्याने तेल आपल्याला ह्याच्यावरती उडवत राहायचं आहेत. ह्याच्यामधला रंग आहे हलकासा ब्राउनिश गोल्ड कलर येईपर्यंत आपण गुलाबजामला तळणार आहोत. म्हणजे जसे गुलाबजाम मार्केटमध्ये मिळतात तसा रंग येईपर्यंत आपल्याला गुलाबजामला तळायचा आहे. गॅसची फ्लेम ही मंद आचेवरतीच होती, अजिबात गॅसची फ्लेम मी फास्ट किंवा मीडियम केली नव्हती. प्रोसेस थोडी लांब आहे, तळायला वेळ लागतो, पेशन्स घ्या, पण मंद आचेवरतीच तळायचे. तुम्ही जर पटापट तळलेत ते आतून कच्चे राहू शकतात, त्याच्यामुळे मंद आचेवरती एकदम सावकाशपणे आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे. व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडेसे लाईट कलर दिसत आहेत पण प्रत्यक्षात थोडेसे डार्क कलरमध्ये होते. आता हे जे पाक आपण साईडला काढून ठेवलं होतं, गरम गरम गुलाबजाम आपल्याला त्याच्यात सोडायचे आहेत. जेव्हा मी हा सेकंड खाना टाकला त्यावेळेला मी काय केलं होतं, गॅसची फ्लेम बंद केलेली एक दोन मिनटं आणि दोन मिनटानंतर परत गॅसची फ्लेम चालू केली होती. कारण सुरुवातीला आपण जेव्हा गुलाबजाम तळले होते तेलाचं टेम्परेचर थोडं वाढलेलं असतं, त्यामुळे दुसरे गुलाबजाम जेव्हा तुम्ही टाकणार असाल गॅस दोन मिनटं बंद करा आणि दोन मिनटानंतर चालू करा. अतिशय अमेझिंग असे हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा. सोप्या सोप्या टिप्स मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत, त्या सगळ्या टिप फॉलो करा. कुठल्याही एका वाटीचं प्रमाण तुम्ही घरामध्ये ठरवून घेऊ शकतात. मी तुम्हाला एका वाटीचं प्रमाणसुद्धा सांगितलं आहे आणि ग्रॅममध्ये सुद्धा मी किती मिल्क पावडर घेतली होती ती पण सांगितली आहे. मी परत परत सांगत आहे की मिल्क पावडर घेताना ब्रँडेडच तुम्ही यूज करा. मार्केटमध्ये जी लूजवाली मिळते ती अजिबात वापरू नका. इथे आपण सगळे पाकामध्ये टाकल्यानंतर गुलाबजाम 5 मिनटं मी स्लो फ्लेमवरती हा पाक ठेवला होता, जेणेकरून हा जो पाक आहे हा गुलाबजाममध्ये आतपर्यंत मुरतो. अप्रतिम चवीचे इन्स्टंट गुलाबजाम आपले तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. साधारणपणे 2 तास मी ह्याला असंच बाहेर ठेवलं होतं आणि 2 तासांनंतर हे मी सर्व केले होते खाण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवू नका, पाक रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर सर्व करा. अतिशय सॉफ्ट असे हे गुलाबजाम तयार झाले आहेत. बघा तुम्हाला मी कापूरसुद्धा दाखवला आहे, आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे आणि खायला तर अप्रतिम झालेला आहे. तर नक्की करून बघा.